Good morning all. Today we are going to learn about macro environment in social marketing. आता आपण मागच्या लेक्चरला मायक्रो एन्व्हायरमेंट स्टडी केलंय. मायक्रो एन्व्हायरमेंट म्हणजे इंटरनल फॅक्टर्स आणि मॅक्रो एन्व्हायरमेंट म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स जे की तुमच्या एन्व्हायरमेंटचा मॅक्रो एन्व्हायरमेंटचा तुमच्या ऑर्गनायझेशनवर काय इम्पॅक्ट होतो ते आपण आता बघणार आहोत. तर सुरुवातीला मॅक्रो एन्व्हायरमेंट म्हणजे नक्की काय आहे. इट इज द सेट ऑफ फोर्सेस टिपिकली आउटसाइड द इन्फ्लुएन्स ऑफ सोशल मार्केटर बट मोस्ट मस्ट बी टेकन इन टू अकाउंट. आता इथे तुम्हाला मायक्रो एन्व्हायरमेंट आणि मॅक्रो एन्व्हायरमेंट यातला डिफरन्स लक्षात येईल बघा की कशा पद्धतीने हे फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात. सोशल मार्केटरने नक्की कशा कोणत्या गोष्टी अकाउंट करणं गरजेचं आहे याच्यामध्ये. तर वन बाय वन मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगते. तुमच्या समोर स्क्रीन असेल तर तुम्हाला लवकर समजेल ते. मॅक्रो एन्व्हायरमेंट बघा, आता इथे आपण आलो होतो मागच्या लेक्चरला. मॅक्रो एन्व्हायरमेंट इज द सेट ऑफ फोर्सेस टिपिकली आउटसाइड द इन्फ्लुएन्स ऑफ द सोशल मार्केटर बट मस्ट बी टेकन इन टू अकाउंट एज दे मे आयदर करंटली हॅव अन इम्पॅक्ट ऑन युअर टार्गेट मार्केट और आर लाइकली टू इन द नियर फ्युचर. सो फर्स्ट फॅक्टर इज द डेमोग्राफिक फोर्सेस. आता डेमोग्राफी मध्ये काय येतं, डेमोग्राफी म्हणजे नक्की काय असतं, तर त्यामध्ये डिफरंट डिफरंट मार्केट सेगमेंट्स येतात की जे कॉमन डेमोग्राफिक फोर्सेसवर काय करतात, इम्पॅक्ट करतात. त्यामध्ये पॉप्युलेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्यामध्ये काय काय येईल तर कंट्री किंवा रिजन असेल, त्यानंतर एज असेल, इथनिसिटी असेल, हाऊस होल्ड कंपोजिशन असेल, एम्प्लॉयमेंट स्टेटस, ऑक्युपेशन, इन्कम आणि लेवल ऑफ एज्युकेशन. आता हे सगळे डेमोग्राफिक फोर्सेस आहेत. हे मॅक्रो एन्व्हायरमेंटवर ज्या पद्धतीने इम्पॅक्ट करतात की ज्यामुळे ऑर्गनायझेशनला डिसिजन घेताना किंवा आपण जे मागच्या लेक्चरला पाहिलं की कशा पद्धतीने पास्ट रेकॉर्डिंग केलं जातं, फीडबॅक कसा घेतला जातो, सर्वे कसे केले जातात, तर या ठिकाणी तुम्हाला ऍक्च्युअली त्या कस्टमरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, डेमोग्राफी आहे, त्याचं स्टडी करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या कन्झ्युमरचं बिहेवियर लक्षात येईल. जसं फॉर एक्झाम्पल, डेमोग्राफी ही कंट्रोलेबल नाही असं त्यांनी सांगितलं. इट इज अनकंट्रोलेबल बिकॉज वन कॅनॉट कंट्रोल द सेक्स, एज, मॅरिटल स्टेटस इन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. आपल्याला काही गोष्टी कंट्रोल पण करायच्या आहेत. आपण इंटरफेस पाहिला की सेल्स करताना कशा पद्धतीने सेलिंग आणि मॅनेजमेंटचे फंक्शन जे आहेत ते कशा पद्धतीने एकमेकावर इम्पॅक्ट करतात. तर इथे आपल्याला डेमोग्राफी जर कंट्रोलेबल नाही किंवा आपण ह्या ज्या फॅक्टर्स आहेत, मॅरिटल स्टेटस वगैरे, ते जर आपण कंट्रोल करू शकत नसतो तर कदाचित ते एन्व्हायरमेंट काहीतरी डिफरंट असेल. यामध्ये त्यांनी सांगितलंय की लॉंग वे टू एनेबलिंग वन ऍज अ मार्केटर टू फोरकास्ट फ्युचर ट्रेंड अँड सक्सेस ऑफ द एक्सपेक्टेड चेंज इन द डिझायर्ड बिहेवियर. आता आपल्याला जेव्हा एक क्रायटेरिया सर्वे केल्यानंतर मिळतो की या पद्धतीनं मॅरिटल किती आहेत, अनमॅरिड किती आहेत, स्टेटस तुमचं कसं आहे कस्टमरचं, त्यानुसार तुम्हाला काय करायचंय की त्यांच्या बिहेवियरचे ऑब्झर्वेशन्स घ्यावे लागतील. ऑब्झर्वेशन्स घेतल्यानंतर काय लक्षात येईल की त्यांचं बिहेवियर, डिझायर्ड बिहेवियर कसं आहे, अपेक्षित कसं आहे तुम्हाला, तर त्यानुसार तुम्हाला काय करावं लागेल की तो जो तुमच्या आयडियाज आहेत, सोशल मार्केटिंग हे डिफरंट आहे मी अगोदरच सांगितलंय तुम्हाला, तर त्या पद्धतीने तुमच्या आयडियाज तुम्हाला फॉरवर्ड कराव्या लागतील. कारण की कुठलीही गोष्ट ऑटोमॅटिक ऍक्सेप्ट केली जात नाही, त्यासाठी बरेचसे प्रॅक्टिकल्स तुम्हाला घ्यावे लागतील, त्यासाठी डेमोग्राफीचा स्टडी तुम्हाला करावा लागेल. जर हा अनकंट्रोलेबल फॅक्टर आहे तर यामध्ये जास्त तुम्हाला डिव्होशनल वर्क तिथे करणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही काय करू शकता की बिहेवियर मध्ये त्या कस्टमरचे चेंज आणू शकतात. सेकंड थिंग आहे इकॉनॉमिक फॅक्टर्स. आता इकॉनॉमिक फॅक्टर्स म्हणजे काय, तर इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट कॅन इम्पॅक्ट बोथ द ऑर्गनायझेशन प्रोग्राम अँड द कन्झ्युमर्स डिसिजन मेकिंग प्रोसेस. दॅट इज द बाईंग पॉवर, स्पेंडिंग अँड परसेप्शन ऑफ इकॉनॉमिक वेल बिईंग इज अफेक्टेड. आता तुम्ही जनरली आता ह्या कोविड-19 सिच्युएशनला फेस करताय, तर आता जर कस्टमरचं माइंड तुम्ही स्टडी केला, कस्टमरचं बिहेवियर स्टडी केलं, तर या कोविड-19 सिच्युएशन मध्ये बऱ्याचशा ऑर्गनायझेशन जे आहेत त्या बंद पडलेल्या आहेत. त्याचं कारण काय की इकॉनॉमिकल एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट हा जनरली सगळ्या ऑल पीपल्सवर होणार आहे.
आणि त्यामुळे त्यांची जी मेंटॅलिटी, त्यांची सायकोलॉजी जी आहे ती डिफरंट टाईपची असणार आहे. त्यांचं स्पेंडिंग पॅटर्न कसा आहे किंवा त्यांची बाईंग पॉवर कशी आहे. सिंपल आहे, आता तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन परचेसिंग करायचं असेल तर तुम्ही 10 वेळेस विचार करता. कारण काय आहे की सध्याचे जे सिच्युएशन आहे, मार्केटची सिच्युएशन आहे ती डिफरंट टाईपची आहे. मग त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटवर होणार आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिला ड्युरिंग द टाइम वेन इंडिया वॉज हिट बाय डिमॉनिटायझेशन. ओके, नेक्स्ट थिंग सांगितली नॅचरल फिजिकल फोर्सेस. आता मॅक्रो एन्व्हायरमेंट मध्ये हे सुद्धा येतात, याचा सुद्धा एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट होतो. दिस रेफर्स टू द फिजिकल एन्व्हायरमेंट अँड इट कॉम्प्रायझेस ऑफ द अवेलेबल ऑर लॅक ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता तुमचे नॅचरल रिसोर्सेस कुठले आहेत, तर वॉटर, जे आपण वॉटर कन्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे असंही सांगतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर याला आपल्याला काय करायचंय, नॅचरल रिसोर्सेसला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं. आता ते एक्सेसिव्ह जर युज करत गेलात तुम्ही तर एन्व्हायरमेंटवर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे, म्हणजे पुढच्या जनरेशनला कदाचित ते अवेलेबलच होणार नाहीये. मग आपल्याला इथे ते जर कमी असतील तर त्यामुळे होणारे दुष्परिणाम काय आहेत. द अर्थ रिन्युअल ऑफ इट्स नॅचरल रिसोर्सेस सच एज फॉरेस्ट, ऍग्रीकल्चरल प्रोडक्ट्स, मराईन प्रोडक्ट्स एक्सेट्रा मस्ट बी टेकन इन टू अकाउंट. अँड देर आर ऑल्सो द नॅचरल नॉन रिन्युएबल रिसोर्सेस सच एज ऑइल, कोल अँड मिनरल्स एक्सेट्रा दॅट मे ऑल्सो इम्पॅक्ट द ऑर्गनायझेशन प्रोग्राम. आता ऑर्गनायझेशनची कुठलीही कंपेन असेल ती सक्सेसफुल कधी होते मला सांगा. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगते की सक्सेसफुल होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा फॅक्टर कुठला आहे, कस्टमर. ओके, कस्टमर ज्यावेळी तुम्हाला रिस्पॉन्स पॉझिटिव्ह देईल त्याच वेळेस ऑर्गनायझेशन जी काही प्रोसेस आहे, सेलिंगची प्रोसेस आहे, प्रॉफिट आहे, हे सगळं कधी मिळणार आहे, जेव्हा कस्टमरचं माइंड रेडी होईल. कस्टमरचं माइंड जेव्हा रेडी होईल, मग आता ते रेडी होण्यासाठी कस्टमरवर कुठले कुठले फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात, त्यामध्ये जनरली आपण अगोदर कुठले पाहिले, इंटरनल फॅक्टर्स पाहिले मायक्रो एन्व्हायरमेंट मध्ये. आता हे जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत हे सुद्धा तेवढेच इफेक्ट करतात. त्याचं कारण काय आहे की जर तुमच्याकडे काही गोष्टी अवेलेबलच नाही, नॅचरल रिसोर्सेसच अवेलेबल नाहीयेत, अशा केसमध्ये तुम्हाला कस्टमरचं बिहेवियर चेंज करायचंय सोशल मार्केटिंगच्या थ्रू, पॉसिबल आहे का? अजिबात होणार नाहीये पॉसिबल. मग इथे तुम्हाला काय करावं लागेल, त्या नॅचरल रिसोर्सेसला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं, ते अवेलेबल करून देणं किंवा त्याला कन्झर्वेशन करणं, हा जो पार्ट आहे हा आपण करू शकतो. ज्यामुळे काय होईल की हे फॅक्टर्स अंडर कंट्रोल राहतील आणि तुम्हाला सोशल मार्केटिंग करणं इझी होईल. टेक्नॉलॉजी काय करते, आता टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत बघा की यामध्ये त्यांनी सांगितलंय द स्किल्स अँड नॉलेज अप्लाइड टू द प्रोडक्शन अँड द टेक्नॉलॉजी अँड मटेरियल्स नीडेड फॉर प्रोडक्शन ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस कॅन इट कॅन ऑल्सो इम्पॅक्ट द स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस अँड मस्ट बी कन्सिडर. आता टेक्नॉलॉजी आल्यामुळे काय बेनिफिट झाले, सिंपल आहे. टेक्नॉलॉजी नसती तर कदाचित आज आपण ऑनलाइन लेक्चर सुद्धा घेऊ शकलो नसतो. टेक्नॉलॉजीने काय केलंय की तुम्हाला प्रोडक्शनसाठी सुद्धा त्याच पद्धतीने हेल्प केली. टेक्नॉलॉजीमुळे काय केलं की मटेरियल अवेलेबल करणं, एका प्लेसवरून ते दुसऱ्या प्लेसला डिस्ट्रीब्यूट करणं, ही जी प्रोसेस जी लेंदी होती पूर्वीच्या काळी, जर तुम्ही विचार केला तर आपल्या कंट्रीमधून एखादं प्रोडक्ट फॉरेन कंट्रीमध्ये पाठवणं तितकं सोपं नव्हतं किंवा प्रोडक्शन प्रोसेसला खूप वेळ खाऊ प्रोसेस ती होती. तर आता जे काही स्मूथ रनिंग होतोय बिझनेस जो काही आहे तो एवढा इझी का झालाय, तर तुम्हाला टेक्नॉलॉजीने त्या पद्धतीचे काय केलेलं आहे, हेल्प प्रोव्हाइड केलेली आहे, टेक्नॉलॉजीची मदत तुम्हाला मिळते. यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली की जो काही तुमचा टार्गेट ऑडियन्स आहे तर त्याला काय करायचंय तुम्हाला की हे ज्या नवीन टेक्निक्स यूज करून तुम्ही जे काही नवीन नवीन प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस मार्केटमध्ये आणताय तर त्याला त्याने ऍक्सेप्टन्स दिला पाहिजे. मग त्यांच्या ओल्ड हॅबिट्स ज्या आहेत त्या काय करायच्या तुम्हाला, त्या सोडून त्यांनी तुमचे नवीन प्रोडक्ट्स ऍक्सेप्ट केले पाहिजे असं वाटत असेल तर टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्सचे इम्पॉर्टन्स, त्याचे बेनिफिट्स किंवा ते यूज केल्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये काय बेनिफिट्स मिळू शकतात हे सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट थिंग आहे पॉलिटिकल आणि लीगल फोर्सेस. पॉलिटिक्सचा काय इम्पॉर्टन्स आहे बघा, पॉलिटिकल फॅक्टर्स एन्व्हायरमेंटवर कसे इम्पॅक्ट करतात. तर जे काही लॉज बनवले जातात, आता सपोज काही पॉलिसीज असतात गव्हर्नमेंटच्या, त्या पॉलिसीच्या थ्रू तुम्हाला बरेचसे बेनिफिट्स पण मिळतात. आता सपोज गव्हर्नमेंटने पॉलिसी आणली की बेरोजगार जे आहेत त्यांना तुम्ही काय करताय, कर्ज देण्याचं काम सुरू केलं, तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज दिलं जातं. अशा जर काही पॉलिसीज असतील
तर कदाचित सगळ्यांनाच काम मिळेल आणि त्याच्यामुळे कस्टमरचं बिहेवियर काहीतरी डिफरंट असेल, ते सॅटिस्फाईड असतील, त्या प्रत्येकाकडे काम असेल. तर तुम्ही जो काही सोशल इश्यूज वर वर्क करताय, सोशल मार्केटिंगच्या थ्रू अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करताय, तर त्यासाठी त्यांचं माइंड रेडी असेल. इज इट ओके? तेच जर तुम्ही म्हणता कायद्याने बऱ्याचदा आपण नर्वसनेस फील करतो. बघा, बोलताना आपण बोलतो सुद्धा की गव्हर्नमेंटने असला कसला कायदा आणलाय, आम्हाला तर काहीच नाही मिळते किंवा आम्हाला त्याच्या पॉलिसीचा काहीच उपयोग होत नाहीये. तर अशा सिच्युएशन मध्ये कस्टमर वर जर तुम्ही एखादा प्रॅक्टिकल करायला गेलात, सोशल मार्केटिंग थ्रू एखादा मेसेज द्यायला गेला, सोशल इश्यूज वर काही काम तुम्ही करू शकत नाही, त्यात कुठली डेव्हलपमेंट आणू शकत नाही. ओके, मेनी टाइम सोशल मार्केटर सीक लेजिस्लेटिव्ह सपोर्ट फॉर एन्फोर्सिंग चेंज इन हॅबिट बिहेवियर ऑफ टार्गेट ऑडियन्स. त्याचं कारण असते, कारण की गव्हर्नमेंट ज्या काही ऍक्शन घेतं, ज्या कंपेन्स घेतल्या जातात टार्गेट ऑडियन्स साठी, तर त्या कंपेन्स किती सक्सेसफुली काम करतायत, कशा पद्धतीने कस्टमरचं स्टडी केला जातं, कस्टमर त्याकडे कशा पद्धतीने अट्रॅक्ट होतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करावं लागतं. आणि हे सगळं कुठून होतं की कायद्यातच प्रोव्हिजन नसेल तर तुमच्यासाठी कुठली ऑफर येणार नाही किंवा पॉलिसी येणार नाही, किंवा तुम्हाला ज्या काही कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणतो ते होणार नाही. इथे लक्षात येत आहे म्हणजे हा सुद्धा फॅक्टर कसा आहे, एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट करणार आहे. म्हणजे ऑर्गनायझेशनला जर स्मूथली फंक्शनिंग करायचं असेल तर तुम्हाला इथे काय करणं गरजेचं आहे की हे फॅक्टर स्टडी करणं गरजेचं आहे. आता सपोज मी तुम्हाला एक जनरल एक्झाम्पल सांगते की तुमचं प्रोडक्ट आहे, तुमचं प्रोडक्ट तुम्ही फॉरेन मार्केटमध्ये पाठवू शकता. ओके, फॉरेन मार्केटमध्ये पाठवताना तुमची एक टेंडन्सी तयार केली, तुम्हाला एक मेसेज दिला की जर डोमेस्टिक मार्केट सॅटिस्फाईड होत आहे आणि फॉरेन मार्केटला तुम्हाला प्रोडक्ट पाठवायचं आहे तर त्यासाठी गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज कशा आहेत, लॉज कशा आहेत, तर त्यानुसार जर तुम्हाला फेवरेबल असे असतील जनरल कस्टमर साठी किंवा ऍज अ मार्केटर तुम्ही विचार केला तर तुम्हाला त्यामध्ये बेनिफिट मिळत असेल तरच तुम्ही त्या बिझनेस मध्ये जाल. अदरवाइज तुमचं फॉरेन मार्केटला प्रोडक्ट पाठवणारच नाही आहात. म्हणजे एन्व्हायरमेंटचा हे जे पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आहे ते कशा पद्धतीने सोशल मार्केटिंग वर सुद्धा इम्पॅक्ट करतं तुमच्या लक्षात येईल. सेकंड थिंग सांगितली सोशल आणि कल्चरल फॅक्टर्स आहेत. आता इथे जे काही तुमचं कल्चर आहे, बघा कल्चर म्हणजे तुमचा जो ग्रुप आहे, इंडिव्हिज्युअल पर्सनचा ग्रुप आहे, तर त्यांचं बिहेवियर कसं आहे, ते कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, बिलीव्ह करतात, त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांचं पॅटर्न कसं आहे, थॉट पॅटर्न्स अँड लाईफस्टाईल्स, म्हणजे आता विचार करण्याची पद्धत कशी आहे तुमची. प्रत्येकाची डिफरंट आहे. बघा आता लेक्चरला बसलेल्यांपैकी किती लोकांना असं वाटत असेल काय म्हणून मॅडम तुम्ही आम्हाला शिकवताय, अजिबात इंटरेस्ट नाही, मूडच नाहीये, किंवा आता झोपण्याचा मूड आहे. म्हणजे काय आहे की तुमची विचार करण्याची धारा कशी आहे, तुम्ही त्या गोष्टीकडे कुठल्या अँगलने बघताय, त्याच्यावर कसं थिंकिंग केलं जाते. काही लोक इतके इंटरेस्टेड आहेत की सकाळपासून विचार करतात की या लेक्चरला आज काय शिकवलं जाईल. म्हणजे हे काय झालं, तुमचं लाईफस्टाईल कसं आहे त्यानुसार तुम्ही काय करता की कुठलाही मेसेज सोशल मार्केटिंगच्या थ्रू कुठलाही मेसेज जर आला तर त्याकडे बघण्याची तुमचं ऍटिट्यूड कसं आहे यावर ते डिपेंड करतं की तो कस्टमर ऍक्सेप्ट करेल की नाही करेल. ओके, मग सोशल फॅक्टर्स कुठले असतील, तर सोसायटीने काही रूल्स बनवलेत. बघा जनरली आता तुम्हाला मी क्लासमध्ये नेहमीच सांगते की त्या रूल्स नुसार जर तुमचं बिहेवियर असेल तर आपण म्हणतो की चांगला माणूस आहे. चांगला आणि वाईट, गुड पर्सन बॅड पर्सन, हा डिफरन्स आपण कशावरून ठरवतो की आपल्या सोसायटीने जे रूल्स घालून दिलेले आहेत त्यामध्ये जर तुम्ही राहून काम करत असाल तर तुम्ही कसे आहात, गुड आहात. ओके, मग आता तुमचं बिहेवियर गुड आणि बॅड हे ठरवण्यासाठी हे सोशल फॅक्टर सुद्धा आहेत आणि त्यानुसार काय करतात ते एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट करतात. यामध्ये बघा त्यांनी सांगितलंय की थॉट ऑफ पॅटर्न्स, त्यानंतर लाईफस्टाईल्स, फ्रेंडशिप प्रेफरन्स, आणि इट कॅन ऑफन इन्फ्लुएन्स बाय फॅक्टर्स लाईक ऍडव्हर्टायझिंग, एंटरटेनमेंट, मीडिया, ट्रॅडिशन्स, कॉर्पोरेट पॉलिसीज, फॅशन, रिलीजियस मुवमेंट्स, हेल्थ कन्सर्न्स, एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स अँड इश्यू रिलेटेड टू कास्ट अँड क्रीड. बघा कल्चरल फोर्सेस, सोशल आणि कल्चरल फोर्सेस मध्ये एवढे सगळे फॅक्टर्स येतात की तुम्ही नक्की कुठल्या कुठल्या गोष्टींचा. आता थॉट पॅटर्न्स आणि लाईफस्टाईल मध्ये तर मी तुम्हाला जनरली सांगितलं की तुमचं विचार करण्याची पद्धत कशी आहे, फ्रेंड सर्कल तुमचं कसं आहे, तुम्ही कुठल्या गोष्टींना प्रायोरिटीज देता, प्रेफरन्सेस दिले जातात. आता जर तुमचा लेक्चरचा टायमिंग आहे आणि तुम्हाला कोणीतरी पार्टीसाठी बोलवताय तर तुम्ही ऍज अ
स्टूडंट कुठल्या गोष्टींना प्रेफरन्स देता ह्यासाठी तुमचे सोशल आणि कल्चरल फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात. जसं आता तुम्ही मीडियामध्ये खूप बिझी राहता, मग मीडियाचं अट्रॅक्शन तुम्हाला जास्त असेल तर एखादा पर्सन, एखादा स्टुडंट असंही असेल की लेक्चरच्या टायमिंग मध्ये एखाद्या वेळेस मूवी सुद्धा बघत असेल. म्हणजे तुम्ही प्रेफरन्स कुठल्या गोष्टींना देता, तुमचं ट्रॅडिशन कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट ह्या कस्टमर बिहेवियरवर होत असतो. मेनी ऑफ दिस ट्रेंड्स गो अ लॉंग वे टू अफेक्ट द मार्केटिंग ऑपरेशन्स अँड मायक्रो अँड मॅक्रो एन्व्हायरमेंट हॅव अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन द सक्सेस ऑफ मार्केटिंग कंपेन. म्हणजे मार्केटिंग कंपेन जी आहे ती सक्सेस करायची असेल तर तुम्हाला हे मॅक्रो आणि मायक्रो एन्व्हायरमेंट स्टडी करणं खूप गरजेचं आहे, कारण ते फॅक्टर्स तुमच्या बिहेवियरवर इम्पॅक्ट करत असतात. ओके, नेक्स्ट थिंग आहे इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंट ऑन सोशल मार्केटिंग. आता सोशल मार्केटिंगवर हे फॅक्टर्स कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतात त्यासाठी एक डायग्राम दिली बघा, तुम्ही बघू शकताय. इम्पॅक्ट ऑफ डेमोग्राफिक फोर्सेस, इम्पॅक्ट ऑफ इकॉनॉमिक फोर्सेस, नॅचरल, आपण हे वन बाय वन स्टडी केले. यामध्ये आपण इन शॉर्ट बघूया इम्पॅक्ट ऑफ इकॉनॉमिक फॅक्टर्स. आता यामध्ये कुठले कुठले ऍक्च्युअली फॅक्टर्स येतात ते त्यांनी स्टडीसाठी दिलेले आहेत. की आपण मायक्रो आणि मॅक्रो एन्व्हायरमेंट मध्ये इन शॉर्ट त्याचा स्टडी केलेला आहे. आता इकॉनॉमिक फॅक्टर्स कुठले आहेत, इंटरेस्ट रेट आहे, टॅक्स आहे जो तुम्ही पे करता, तुमच्या जे काही प्रोडक्शन केलं जातं, सेलिंग केलं जातं त्यासाठी तुम्हाला इयरली काय टॅक्स भरावा लागतो, इन्फ्लेशन आहे, करन्सी एक्सचेंज रेट्स आहे, किंवा म्हणजे फॉरेन मार्केटमध्ये जर तुम्ही सेलिंग करताय तर तिथला रेट कसा आहे करन्सीचा एक्सचेंज. आपल्या इकडे जर 100 रुपीज असतील तर तिकडे किती डॉलर्स मध्ये हे केलं जातं, ते कन्सिडर केलं जातं. अशा पद्धतीने करन्सी एक्सचेंज रेट कसा आहे, कन्झ्युमर डिस्क्रिमिनेटरी इन्कम आहे, सेव्हिंग रेट्स आहेत, किंवा सेव्हिंगच्या ज्या बऱ्याचशा पॉलिसी तुम्हाला माहिती असतील की जर तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा रिटर्न्स कसे मिळतील, त्यावर व्याजदर कसा असेल, या पद्धतीने हे इकॉनॉमिक फॅक्टर्स तुम्हाला काय करावे लागतील, स्टडी करावे लागतील. कन्झ्युमर कॉन्फिडन्स लेवल्स, आता कॉन्फिडन्स लेवल सगळ्यात महत्वाची, बघा कुठलंही काम करताना तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे आणि तो 100% असेल तरच तुम्ही आउटपुट देऊ शकता. तुम्ही लेक्चर करताय, लेक्चरला या मानसिक स्थितीत बसलेले आहात की समजलं तर समजलं नाही तर ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे काय की इथे कॉन्फिडन्स लेवलचा सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणजे कुठली ऍक्टिव्हिटी कंपेन त्याशिवाय सक्सेसफुल होत नाही. अनएम्प्लॉयमेंट रेट आहे, किती लोकांकडे कामच नाही याचाही विचार करायला हवा. कन्झ्युमर बिहेवियर स्टडी करतोय तर आपल्याला सगळे सेगमेंट्स तयार करावे लागतील की एम्प्लॉयमेंट मध्ये असणारे पर्सन किती आहेत, अनएम्प्लॉयमेंट मध्ये असणारे कसे आहेत, रिसेशन किंवा डिप्रेशन कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला एक इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट स्टडी करावा लागेल. ओके, आता त्यानंतर त्यांनी दिलंय नॅचरल आणि फिजिकल फोर्सेस. आता नॅचरल फोर्सेस कुठले आहेत, फिजिकल फोर्सेस, तर फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये त्यांनी मोस्टली स्टडी केलाय क्लायमेटचा. क्लायमेट सुद्धा तेवढंच रिस्पॉन्सिबल आहे की त्यामुळे आपल्या माइंडवर त्याचा इम्पॅक्ट होतो, एक पीपल्स बिहेवियर तयार होतो. आता जर तुमच्याकडे 4 महिने कंटिन्युअस पाऊस असेल, रेनी सीझन असेल, तर त्या क्लायमेटमध्ये तुम्ही कशा पद्धतीने डिओटेड वर्क करू शकता किंवा किती वेळ कॉन्सन्ट्रेट करू शकता एखाद्या गोष्टीसाठी, तर ह्या सगळ्या फॅक्टर्सचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर पण होणार आहे. जसं त्यांनी सांगितलं की मेनी ऑफ द फिजिकल फॅक्टर्स कॉज इल हेल्थ सच एज पुअर सॅनिटेशन, रबिश रिमूव्हल, ओव्हर क्राउडेड हाऊसिंग, डिफॉरेस्टेशन, डिप्लिशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता एन्व्हायरमेंट स्टडी करतोय तर नॅचरल रिसोर्सेस पण त्यामध्ये येतील जे की इम्पॅक्ट करतात आपल्या हेल्थवर. जसं की आता डिफॉरेस्टेशन झालं तर त्यामुळे काय होणार आहे की पोल्युशन इन्क्रीज होईल. पोल्युशन इन्क्रीज झालं म्हणजे आपली हेल्थ खराब होईल. हेल्थ खराब असेल तर आपण काय करू शकणार नाही, कुठल्याच एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही. म्हणजे इथे बिहेवियर, पीपल्स बिहेवियर कशा पद्धतीने तयार होतं किंवा एन्व्हायरमेंट कसं तयार होतं हे तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट थिंग सांगितलेली आहे फिजिकल एन्व्हायरमेंट अफेक्ट सोशल मार्केटिंग इन टू वेज. Raising awareness among the downstream forces in order to decrease risky behavior by sustainable use of resources. आता इथे रेजिंग अवेअरनेस अमंग द डाऊन स्ट्रीम फोर्सेस. आता जे काही फोर्सेस असे आहेत
की ज्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टींकडे तुम्हाला अट्रॅक्ट करणं गरजेचं आहे फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये, तर अशा पद्धतीने तुम्ही ते करणार आहात की ज्यामुळे काय पॉसिबिलिटी राहील की रिस्की ज्या काही स्टेप्स आहेत, रिस्की बिहेवियर म्हणजे काय, तर कस्टमर कुठल्या वेळी कशा पद्धतीने रिॲक्ट करतो हे तुम्हाला माहिती नसेल तर दॅट इज रिस्की. मग अशा केसमध्ये त्याला सस्टेनेबल यूज ऑफ रिसोर्सेस, मग त्याच्यासाठी त्याला आपण अवेलेबल काय केलं पाहिजे की तो स्टेबल माइंड राहिला पाहिजे, यासाठी कस्टमर बिहेवियर जे आहे ते रिस्की होणं म्हणजे काय आहे, की त्यातून काय तयार होतात, कॉन्फ्लिक्ट तयार होतात आणि सोशल इश्यूज क्रिएट होतात, ते आपल्याला करायचं नाही. सोशल मार्केटिंगच्या थ्रू आपल्याला सोशल इश्यूज वर सोल्युशन काढायचं आहे आणि त्यासाठी मेसेज फॉरवर्ड करणार आहोत. मग त्या पद्धतीने त्याला सस्टेनेबल असे रिसोर्सेस अवेलेबल करा ज्यामुळे तो कम्फर्ट फील करेल आणि त्यामुळे ना बाकी सोशल इश्यूज तयार होणार नाही. येते लक्षात? नेक्स्ट थिंग आहे, थोडा एक्सेसिव्ह दिलाय तुम्हाला एक्झाम साठी जेवढं अपेक्षित आहे त्याच पद्धतीने नोट्स तयार करायचे. तिथे तुम्हाला इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजिकल फॅक्टर असा एक फॅक्टर दिलेला आहे, त्यामध्ये इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंट इन ऑन सोशल मार्केटिंग मध्ये बघतो की टेक्नॉलॉजीवर कसा इम्पॅक्ट, म्हणजे आता टेक्नॉलॉजी हॅज इम्पॅक्टेड द फील्ड ऑफ मार्केटिंग सिग्निफिकंटली. मार्केटिंगवर तर त्याचा खूप मोठा परिणाम झालेला दिसून येतो, जसं की organizations have to manage more marketing options than ever before and consumers have more integrated marketing information than they have been in the past. आता पास्टचा विचार केला तर काय होतं, कुठली इन्फॉर्मेशन, साधं मार्केटिंग रिसर्च करायचं असेल तर तुम्हाला खूप वेळ जात होता त्यामध्ये. प्रत्येक एक जिओग्राफिकल एरिया, एक रिजन तुम्ही टार्गेट केला तर त्यामध्ये असणारा कस्टमर, त्यांचा सर्वे, त्यांचं जे काही इंटरव्ह्यू टेक्निक्स आहेत त्याच्या थ्रू तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जात होती तर ती इंटिग्रेट करणं, ही सगळी प्रोसेस खूप लॉंग टर्मची होती. पण टेक्नॉलॉजीने काय केलं की ऑर्गनायझेशनला हे काम विद इन अ सेकंड ती करू शकते, कारण की टेक्नॉलॉजी ही घराघरापर्यंत पोहोचली आणि तुम्हाला फीडबॅक पण लगेच मिळतो. तुम्ही आता सोशल मीडियाचा वापर जर केलात, एखादी ऍडव्हर्टाईज केली आणि जर लाईक करा, सबस्क्राईब करा हे जे काही तुम्ही सांगता, तर त्याच्यानुसार तुम्हाला कस्टमरचा लगेच फीडबॅक देता येतो. म्हणजे टेक्नॉलॉजीने ही प्रोसेस खूपच सोपी आणि साधी करून ठेवलेली आहे. टेक्नॉलॉजी हॅज एनेबल द ऑर्गनायझेशन टू कलेक्ट अँड ऑर्गनाइज मार्केटिंग डेटा विदाउट मेनी एफर्ट्स, म्हणजे कुठलेही जास्त एफर्ट्स इथे तुम्हाला घ्यावे लागत नाही. जर तुम्हाला डेटा हवा असेल मार्केटचा तर ही टेक्नॉलॉजी तुम्हाला स्मूथली फंक्शनिंग करते आणि त्यामुळे तुमचं जे काही बर्डन आहे कामाचं ते थोडस कमी झालंय. जसं की 10 लोकांचं काम एकट्या मशीनच करतो. ओके, आता यामध्ये त्यांनी सांगितलंय की जो डेटा कलेक्ट केला जातो मग त्या डेटानुसार तुम्ही काय करू शकता की तुमचं फॉर्मॅट तयार करू शकता, मार्केटिंग फॉर्मॅट्स अँड मोर ऑनलाईन प्लेसेस टू कम्युनिकेट विथ द कस्टमर्स. मग जसं सोशल नेटवर्किंगच्या काही साईट्स आहेत, ब्लॉग सिस्टीम आहे ज्यावर लोक त्यांच्या कमेंट्स देतात किंवा त्यांचे स्टेटमेंट दिलेले असतात, सर्च इंजिन आहे त्याच्या थ्रू तुम्ही मार्केटिंग डेटा कलेक्ट करू शकता, युट्यूब व्हिडिओज आहेत, स्मार्टफोन्स आहेत, कितीतरी असा मीडिया त्यांनी अवेलेबल केला की ज्यामुळे तुम्हाला मार्केटिंग फॉर्मॅट तयार करणं किंवा हे बाकीच्या मार्केटिंगच्या ऍक्टिव्हिटीज करणं खूप इझी होऊन गेलंय. रिचिंग द टार्गेट ऑडियन्स हॅज बिकम इझियर थ्रू द यूज ऑफ ईमेल. आता तुम्हाला कस्टमर पर्यंत पोहोचायचंय तर तुम्हाला घरी जाण्याची गरज वाटते का? नाही. टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्सने काय केलं, ईमेल करा प्रत्येकी का, तुमच्याकडे नंबर्स असतात, नंबर्स तुम्ही घेतले की त्यानुसार तुम्ही प्रत्येकाला पर्सनल याच्यावर पण मेल करू शकता, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन त्याच्या थ्रू करू शकता. किंवा इथे काय केलं जातं की पूर्वी जे काही पोस्ट कार्डच्या थ्रू किंवा पोस्ट ऑफिसचा युज केला जात होता की मेसेज पाठवण्यासाठी एखादं कार्ड पाठवणं किंवा हे करणं, तर ती कॉस्ट इथे रेड्यूस केली गेली. तुम्ही मेलच्या थ्रू एनी कम्युनिकेशन करू शकता, त्याचे काही फॉर्मॅट्स आहेत, काही कॉमन मॅनर्स आहेत, ते तुम्हाला शिकवले जातात. यामध्ये प्रायव्हसी जी आहे कस्टमरला ती पण मिळते. बऱ्याचदा असं वाटतं की ती प्रायव्हसी जाते, आपण नंबर्स वगैरे शेअर करतो, पण त्यामध्ये असे काही टेक्निक्स आहेत की ज्याच्या थ्रू ती प्रायव्हसी मेंटेन केली जाऊ शकते. मार्केटिंग हॅज बिकम इन्क्रीझिंगली इंटिग्रेटेड इन टू एव्हरीडे लाईफ. तुमचं लाईफ विदाऊट टेक्नॉलॉजी आता सुरूच नाहीये. सकाळी उठल्यापासून तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करता, किती गोष्टी वापरता तुम्हाला लक्षात येईल. यामध्ये
फेसबुक ऍडव्हर्टायझिंग हा जो प्रकार दिला त्यांनी किंवा गुगल पेड सर्च रिझल्ट्स, तर याचाही वापर केला जातो की ज्यामुळे तुम्ही मार्केटिंग करू शकता, मार्केटिंग मध्ये पुढे जाऊ शकता. यामध्ये कस्टमर बिहेवियर तुम्हाला लक्षात येतं की तुमचा टार्गेट ऑडियन्स कशा पद्धतीने रिॲक्ट करतो, त्याच्या रिॲक्शन्स कशा आहेत, त्यांचा जो काही फीडबॅक आहे तो कसा येतोय, त्यांच्या कमेंट्स कशा येत आहेत, त्यानुसार हा पर्सनली तुम्ही डेटा कलेक्ट करू शकता. ओके, यामध्ये नेक्स्ट थिंग दिलेली आहे इम्पॅक्ट ऑफ सोशल अँड कल्चरल फॅक्टर्स. हे आपण आता स्टडी केली. यामध्ये आता मी तुम्हाला एक शॉर्ट टर्म मध्ये सांगते. बघा एक्झाम्पल काय दिलंय की प्लेईंग होली विदाउट वॉटरिंग ऑर्डर टू सेव्ह वॉटर. सोशल मार्केटिंग कसा इम्पॅक्ट करतो बघा, सोशल आणि कल्चरल फॅक्टर्स. आपण जे सांगतो ना की हे आमच्या कल्चरमध्ये हा जो काही इव्हेंट आहे आम्ही ह्या पद्धतीने सेलिब्रेट करतो, पण आपल्याला ह्यासोबत काय करायचंय, नॅचरल रिसोर्सेसला प्रोटेक्शन द्यायचं आहे, त्यांचं कन्झर्वेशन करायचं आहे, तर मग आपण तोच मेसेज सोशल मार्केटिंगच्या थ्रू देताना काय देतो, प्लेईंग होली विदाउट वॉटर इन ऑर्डर टू सेव्ह वॉटर और सेलिब्रेटिंग नॉइसलेस दिवाळी दॅट इज नॉट बर्निंग फायर क्रॅकर्स इन दिवाळी फॉर प्रिव्हेंशन ऑफ एअर पोल्युशन. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इम्पॅक्ट ऑफ सोशल अँड कल्चरल फॅक्टर्स याच्यावर सोशल मार्केटिंग कसं इम्पॅक्ट करतं. तर तुम्हाला तुमचं जे काही बिहेवियर आहे आजपर्यंत, दिवाळीत फटाके उडवणं हे मस्टच आहे असं आपल्या माइंडमध्ये सेट झालं होतं की विदाउट क्रॅकर्स यूज तुम्ही काय करू शकत नाही, ते सेलिब्रेशनच करू शकत नाही असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही. तर त्यासाठी अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न केला जातो सोशल मार्केटिंगच्या थ्रू, आणि तुम्हाला अवेअर केलं जातं आणि तुमचं ते जे बिहेवियर आहे की हे आमच्या कल्चरमध्ये आहे, हे सोसायटीमध्ये सगळेच जण करतात, तर त्यापासून तुम्हाला दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो. आणि इथे एक्सपेक्टेड तुम्हाला जो बिहेवियर मधला चेंज आहे तो बघायला मिळतो की किती पर्सेंट त्याचा इम्पॅक्ट झाला, इफेक्टिव्ह तुमचं मार्केटिंग झालेलं आहे सोशल मार्केटिंग, ती कंपेन किती पर्सेंट सक्सेसफुल झालेली आहे हे आपण इथे बघू शकतो. नेक्स्ट थिंग आहे पॉलिटिकल अँड लीगल फॅक्टर. हे डबल रिपीट झालं आय थिंक सो. सी द असाइनमेंट क्वेश्चन आन्सर्स. इथे तुम्हाला लक्षात येईल मी जवळपास बुक मध्ये मी जे काही बुक युज केलेलं आहे टेकमॅक्स मॅच द फॉलोइंग असेल त्याचे आन्सर सहित आहे. हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये राईटअप करायचं आहे. ट्रू ऑर फॉल्स आहे ते सुद्धा सगळेच्या सगळे तुम्ही लिहून काढायचे आहेत. असाइनमेंट असेल त्याचे सुद्धा आन्सर्स तुम्हाला इथे मी दिलेले आहेत. त्याचं कारण असे आता बऱ्याच लोकांकडे बुक्स अवेलेबल नसतील आणि सर्चिंग कसं करणार, तर मी हे बुकच तुम्हाला जेरॉक्स काढलेल्या स्कॅन केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्यातूनही ते लिहू शकता. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे पण तुम्ही सॉल्व्ह करायचे. त्यानंतर आहे त्याचे आन्सर इथे दिलेले आहेत. शॉर्ट नोट्स आहेत त्या तुम्ही प्रिपेअर करायच्या आहेत, कारण कसा पॅटर्न असेल, यावेळेसची तुमची एक्झाम कशा पद्धतीने होईल याची काही आयडिया नसल्यामुळे मी सगळ्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला दिलेत. लॉंग आन्सर क्वेश्चन इथे दिलेले आहेत जे 7.5 मार्क्स साठी कसे लिहायचे ते मी तुम्हाला मागच्याही वर्षी सांगितले. 7.5 मार्क्स साठी कमीत कमी 2.5 पेज किंवा 3 पेजेस तरी अपेक्षित आहे रायटर. त्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन, डेफिनेशन आणि मिनिमम 7 पॉइंट्स जो काही क्वेश्चन आहे त्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर नेसेसरी असेल तर डायग्राम सुद्धा आली पाहिजे, म्हणजे जिथे जिथे तुम्हाला वाटतं डायग्राम्स आहेत, नसतील तर ते 7 पॉइंट तुम्ही डायग्राम मध्ये काय करू शकता, सर्कल मध्ये टाकू शकता आणि नंतर एक्सप्लेन करू शकता 1 by 1. ओके, तर आज इथे थांबूया आपण, कारण आज आपलं एक युनिट इथे संपलेलं आहे आणि आपण पुढच्या लेक्चरला दुसरं युनिट स्टार्ट करणार आहोत. त्याचं नाव असं असेल सोशल मार्केटिंग प्लॅन सेगमेंटेशन टार्गेटिंग अँड पोझिशनिंग. ओके, काही डाऊट्स असतील तर मला पर्सनली तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकू शकता, अदरवाईज ग्रुपवर टाकलात तरी चालेल. ओके.